श्री स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक देवाचे नामजप कसे केले जाते हे सांगणार आहे. संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनाचा समूह आहे. मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो. तो क्षणात भावूक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथवाचन, ध्यान व चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केला आहे. या गोष्टींना आपली स्पंदने शुद्ध होत जातात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता, सद्गुण, सद्विचार यांची प्राप्ती होते. श्रीगुरु भक्तांची अशुद्ध स्पंदने पाप व दुःखे खेचून घेत असतात. म्हणून श्रीगुरूंच्या सहवासाची आस धरावी. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेची बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते. म्हणून जडजीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजारे आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो, कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो, तसेच सद्गुरूची भक्ती करणारा सद्गुरूरूप होत जातो. एखाद्या देवतेचे नाम किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय. शिवाचा नामजप कसा केला जातो? ओम नमः शिवाय हा नामजप करताना नामजपात तारक भावण्यासाठी नमः या शब्दाचा जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असे भाव ठेवावे. श्री रामाचा जप. श्री राम जय राम जय जय राम हा नामजप करताना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जयराम व त्यानंतरचा जय जय मधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीरामा मी तुला पूर्णतः शरण आलो आहे असा भाव ठेवावा. मारुतीचा नामजप करताना हनुमते रुद्रात्मकाय हुफट हा नामजप हनुमंतासाठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारी मारुती देवतेप्रती सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. गणपतीचा नामजप ओम गंग गणपतेय नमः श्री गणेशाय नमः हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमः या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा. दत्ताचा नामजप. श्री गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा. श्रीकृष्णाचा नामजप कसा करावा? ओम नमो भगवतेय वासुदेवाय या नामजपातील नमो या शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. भगवते या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा. आता आपण पाहू नामस्मरणाचे फायदे काय आहेत. नामस्मरणामुळे एकाग्रता वाढते, चित्तशुद्ध होते, प्राप्त होऊ शकते, दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही, मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात. तर आत्तापासूनच नामस्मरणाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.